पाचोरा शहर व तालुक्याच्या राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकरणात चर्चेत असते. नुकताच महत्वपूर्ण प्रकार घडला तो म्हणजे जळगाव पीपल्स बँकेचे कर्ज पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतले होते. हे कर्ज घेणे व त्याची परतफेड करणे हे सुज्ञ कर्जदाराचे कर्तव्य आहे. परंतु कर्ज जर फेडले नाही तर त्याची वेळप्रसंगी मालमत्ता जप्त करून कायदेशीर मार्गाने लिलाव करणे आणि आपल्या कर्जाची वसुली करणे हा देखील बँकेचा हक्क आहे. असाच प्रकार पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती व जळगाव पीपल्स बँकेच्या व्यवहारात घडला. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने जळगाव पीपल्स बँकेचे वेळेत कर्ज न फेडल्यामुळे जळगाव पीपल्स बँकेने आपल्याकडे तारण असलेल्या जागेपैकी पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटची जागा लिलावासाठी काढली. नव्हे तर या जागेचा लिलाव करून आपले कर्ज वसुलीची प्रक्रिया देखील पार पाडण्यासाठी जाहीर लिलावाचे आयोजन करण्यात आले. मात्र बँकेच्या अर्धवट अभ्यासामुळे व त्रुटीमुळे बँकेला हा लिलाव करता आला नाही. परिणामतः जळगाव पीपल्स बँकेचे वसुली अधिकारी आपल्या कर्ज वसुलीसाठी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात पोहोचली आणि या ठिकाणी अक्षरशः 4.5 तास अमानुषपणे वसुलीची प्रक्रिया राबवित नीतिमूल्य व कर्ज वसुली करताना घ्यावयाची काळजी याचा अभ्यास नसल्याचे या वसुली अधिकाऱ्यांमध्ये दिसून आले. अर्थात मार्केट कमिटीकडे कर्ज आहे आणि वसुली होणारच. परंतु या लिलावात असे असले तरी या लिलावात अपयश आल्याने त्याचा अभ्यास न करता कृषी पणन महामंडळाचे वर्ग 2 चे अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सचिव बी बुरुडे यांच्या सह उपस्थित कर्मचाऱ्यांशी पीपल्स बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी अक्षरशः हातगाई तर केलीच, परंतु बोलण्यात कोणतीही मानमर्यादा न ठेवता अगदी अरेरावीची भाषा वापरून आपले मूल्य व संस्कृतीचे दर्शन करून दिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सचिव वसुली अधिकाऱ्यांना सांगत होते, आमचा तुम्हाला कोणताही विरोध नाही, तुम्ही आमची जागा लिलावास काढलेली आहे, सरदारच्या लिलावातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय जर बंद केले तर सध्याचा सुरू असलेला शेतकरी व व्यापाऱ्यांमधील व्यवहार आदी व्यवहार ठप्प होतील. परिणामतः व्यापारी शेतकरी व मजूर रस्त्यावर येतील. मात्र याकडे देखील बँकेचे वसुली अधिकारी लक्ष देत नव्हते. परंतु जेव्हा हळूहळू वातावरण तापू लागले, व्यापाऱ्यांनी व मजुरांनी लिलाव बंद करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाकडे धाव घेतली, तेव्हा जळगाव पीपल्स बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी दुधाची तहान ताकावर भागून आपली नाममात्र कारवाई करून माघारी फिरले. या प्रकारानंतर पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश बाप्पू शिंदे व संचालक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. बघूया या सर्व घडामोडी व प्रकारावर धैर्य न्यूजच्या कॅमेरातून एक नजर. आजच्या कार्यवाहीची नोटीस त्या पत्रात दिलेली आहे, वाचला का तुम्ही? 14 जानेवारीचा पत्र. कोणता? ओटीएस. त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे ते वाचलं? खाली काय लिहिलं आहे? 2 वेळा नाही समजत त्या तुला थांबली दाखव. बाजार समितीची जागा तुम्ही जप्त केलेली आहे, जागा ताब्यात घेतलेली. तुम्हाला हायकोर्टात जायची आदत आहे ना? जा हायकोर्टात. तुम्ही चाल वर्षानुवर्षे काय हे पाच पाहून घे. सर्व समजतो सही दिली. ओसीची सही आहे ना? हे ओसी सही कोणाची आहे? बोरुडे. हे पत्र किती तारखेचं आहे? 14 जानेवारी 16. किती तारखेला मिळालं? 16 जानेवारीला. हे पा, त्याच्यात असं म्हटलेलं नाही ना कामी आहे का मराठी वाच. हे पा, बँकेची कायदेशीर जी कारवाई जे कायदेशीर
बेकायदेशीर आहे. बँकेने त्यांच्या कर्जापोटी आमच्या बाजार समितीची जागा ताब्यात घेऊन जप्त करून ताब्यात घेऊन ती विक्रीची जाहीर नोटीस सुद्धा केलेली आहे. आणि आजच्या कारवाईबाबत बँकेने आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाही. काही कोणत्याही प्रकारे कारवाई अचानक येऊन ते पूर्ण ऑफिस इमारतीचा ताबा मागताहेत, पूर्ण सेल करतायत. सभापती कार्य त्यांनी सेल केलेली आहे. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीला विकास कामांसाठी काही कर्ज उपलब्ध करून दिलं होतं. त्या कर्जाची परतफेड विहित मुदतीत विहित वेळेत काल जळगाव पीपल बँकेने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचं मुख्य कार्यालयाचं इमारत सील केली. त्यातला काही भाग सील केला. बेकायदेशीरपणे अत्यंत मनमानीपणे एकतर्फी कारवाई करण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई मुळातच चुकीची आहे. संचालक मंडळाने तातडीची बैठक घेऊन माननीय सभापती सतीश बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची बैठक झाली. आणि त्या बैठकीत असा ठराव करण्यात आला की ती जळगाव पीपल बँकेने जी बेकायदेशीर कारवाई केलेली आहे त्याविरुद्ध माचे पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी फिर्याद देण्याचा ठराव होऊन एक लेखी तक्रार पोलीस निरीक्षक पाचोरा यांना देण्यात आलेली आहे की जळगाव पीपल बँकेने जे बेकायदेशीर कृत्य काल केलं, हुकुमशाही पद्धतीनं मनमानीपणे जे कामकाज काल त्यांनी चालवलं त्यांच्याविरुद्ध बाजार समितीचं कामकाज, खरेदी विक्रीचा व्यवहार थांबलेला आहे. शेतकऱ्यांचं व बाजार समितीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि या गोष्टीमुळे होणाऱ्या परिणामास दी जळगाव पीपल बँक जबाबदार राहील या संद आणि त्यांच्याविरुद्ध या चुकीच्या आणि बेकायदेशीर कारवाईच्या विरुद्ध त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा रजिस्टर करावा आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संचालक मंडळाच्या वतीने एक लेखी तक्रार पोलीस निरीक्षक पाचोरा यांना देण्यात आलेली आहे. मागील काळामध्ये जे संचालक मंडळ अस्तित्वात होतं त्यांनी ह्या मार्केट कमिटीच्या ताब्यातील असलेल्या 5 जागेची विक्री केलेली आहे. सब मार्केट वरखेडी असेल, भडगाव असेल, कसगाव असेल, इथल्या जागा विकल्या आहेत. त्यानंतर पाचोरा मार्केटच्या लगतच्या 2 जागा त्यांनी विकल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागेची विक्री करूनसुद्धा मागील काळात यांनी पैसा भरला नाही आणि मार्केटचं आतोनात खर्च त्यांनी दाखवून जास्त खर्च दाखवून त्यांनी मार्केटचं बरंचशा प्रमाणात नुकसान केलेलं आहे. आणि येणाऱ्या त्यामुळे ही मार्केटला कर्ज भरता आलं नाही. या संदर्भात ज्यांच्याकडे गैरव्यवहार प्रकरणी जे काही पैसे घेणं बाकी आहे या संदर्भात आम्ही DDR साहेबांनाही या संदर्भात वसुलीसाठी कारवाई करण्यासंदर्भात आम्ही DDR साहेबांनाही पत्र दिलं आहे. आणि हे कर्ज आहे 8, 9, 9, 10 आणि 10, 11 या 3 वर्षामध्ये जे गैरव्यवहाराकडे त्यांच्याकडे जवळपास 1.5 कोटीचं जे घेणं आहे हे व्याजासह वसूल करून मिळावं, जेणेकरून हे जर पैसा जर मार्केटला आला तर याच्यामध्ये बँकेचं बरंचसं कर्ज वसूल होऊ शकतं आणि येणारे जे उत्पन्न याच्यातनं आपण बँकेचा पैसा सहज भरू शकतो. तत्कालीन संचालक मंडळ हे 2008 ज्या वेळेला कर्ज घेतलं त्यावेळेला सेनेचं सरकार होतं. बाजार समिती सेनेच्या ताब्यात होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी याची जबाबदारी घ्यावी अर्थात संचालक आता तुमच्या या सत्तेमध्ये सोबत आहे नाही, जे आज सोबत आहे यांच्यापैकी त्यावेळेला कुणीही संचालक नव्हतं. आमच्याकडे जे आहेत राष्ट्रवादीचे हे सगळे फ्रेश कामकाज केलंय आणि त्यांनी संरक्षण मिळावं म्हणूनच ते त्या आमदाराच्या बाजूने गेलेले. आम्ही व्याजासह वसूल करण्याच्या मागे आहेत. शासनाच्या त्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. DDR साहेबांकडे आम्ही प्रत्यक्ष पाठपुरावा करतोय की तुम्ही हे व्याजासह आमची वसुली द्या, कारण गेल्या 7-8 वर्षापासून ही बाकी त्यांच्याकडे आहे आणि पुढचे कोर्ट करण्यामध्ये ही बाकी मिळत नाही. आता त्यांना ज्या नोटिसा गेलेल्या आहेत त्या संदर्भात बी त्यांनी ह्या बाक्या लवकर नाही भरल्या तरी त्यांच्यावर कारवाई ही आता पुढील काळात ही कारवाई लवकरात लवकर करू.